आताची आणखी एक महत्वाची बातमी नाशिकच्या जागेबाबत आज पुन्हा एकदा चर्चा झाली असं सुनील तटकरेंनी म्हटलंय. 2 दिवसात नाशिकच्या जागेबाबत अंतिम निर्णय होईल असं तटकरे म्हणाले आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी ही माहिती दिली. तर नाशिकच्या जागेचा तिढा सुटल्यावर उमेदवारी जाहीर होईल असं हेमंत गोडसेंनी म्हटलंय. आज आमच्या अंतर्गत काही चर्चा त्या ठिकाणी जरूर झालेली आहे. यापूर्वी सुद्धा आदरणीय अमितभाई शाह यांच्या उपस्थितीमध्ये चर्चा त्या ठिकाणी झालेली होती. मला असं वाटतं आज उपमुख्यमंत्री दौऱ्यावरती आहेत, मुख्यमंत्रीसुद्धा आज उपलब्ध नाहीत. 1-2 दिवसात या विषयावरती बसून पूर्णपणाचा निर्णय त्या ठिकाणी होईल. इतरही जागांच्यावरती काय उमेदवार घोषित करायचे आहेत, महायुतीचे, भारतीय जनता पक्षाचे असतील किंवा शिवसेनेचे असतील, त्या त्या पक्षाचे नेते त्या संदर्भातला निर्णय घेतील. सातारेची आणि नाशिकची जागा या दोन्ही जागेचा तिढा अद्याप कायम आहे. मुद्दा असा आहे का, मी जसं सांगितलं की आपली निवडणूक ही शेवटच्या टप्प्यात असल्या कारणानं आणि त्याचबरोबर काही जागेंचं एकमत होत नव्हतं, म्हणजे कुठल्या पक्षाला कुठली जागा सोडवायची. मला असं वाटतं का हा तिढा सुटला तर निश्चित लवकरात लवकर उमेदवाऱ्या जाहीर होतील.